पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानकाच्या मुख्य रस्त्यावर असलेलं अतिक्रमण हटवावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बसस्थानकातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की एसटी महामंडळाने शहरातील जुन्या बसस्थानकाचं बांधकाम सुरू केलं असून त्यासाठी पूर्वेकडील रस्ता चर खोदून तात्पुरता बंद केलेला आहे. मात्र या रस्त्यांवर काही लोकांनी अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. हा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने जुन्या बसस्थानकातील व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण हटवून व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. संदीप पठाडे, पोपट भंडारी, धीरज पारखे, बाळासाहेब सातपुते, सलीम सय्यद यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. जुने बसस्टँड येथे नवीन बांधकाम सुरू करण्याकरता एसटी महामंडळाने जो जुना रस्ता शेवगाव रोडे तो त्यांनी तात्पुरता खोदून बंद केला होता. तो रस्ता बंद केला असता बाकी कोणी इतर लोकांनी तेथे फ्रेम आणून टाकली. त्या फ्रेममुळं टपरीसाठी आणि त्या फ्रेममुळं त्या रस्ता बंद झाल्यामुळं आम्ही जेवढेही व्यवसायधारक आहेत, जुन्या बसस्टँडमध्ये 30 लोक आहेत, आमच्या 30 लोकांचा पूर्ण संसार उद्ध्वस्त होतोय. लोकांची रोजीरोटी बंद होती, त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने, एसटी महामंडळाने, महानगरपालिकेने याची दखल घ्यावा. आमचा रस्ता आम्हाला मोकळा करावा. तो रस्त्यावर आमच्या सगळ्यांची पोटं आहेत, त्याच्यामुळं जर ते जर बंद नाही, तो जर रस्ता मोकळा नाही झाला तर आम्ही सगळे लोक रस्त्यावर येऊ, याची महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावा, एसटी महामंडळाने घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो. प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी.